प्रॉडे नंबर ट्वेंटी फायदा काय दिले फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो ऑफ जीवन विकास विद्यालय खामगाव आपल्याला विद्यालय म्हणजे स्कूलचं दिले रिसेडन पेमेंट आणि बाकीची इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेयर इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट अँड शीट फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड टेन सॉरी इलेव्हन बॅलन्सशीटमध्ये काय दिले शीट ॲज ऑन ॲज ॲट फर्स्ट एप्रिल टू थाउजंड टेन आता पटपट सांगायचं मला इफेक्ट कुठं आता कॅपिटल फंड कुठं जाईल लायब्ररीला जाईल लोन हा बघ इथले बघायला लागेल हे बँक ओल्डरप नाही आहे हे नॉर्मल लोन आहे नॉर्मली लोन ऍट अ टाइम कोण पेड करत नाही त्यामुळे लोन लायब्रिटीला जाईल तुम्ही जरी पेमेंट साइटला पाहिलं तरी लोनचं काही पेमेंट केलेलं कुठे दिसत नाही लोन त्यामुळे लोन लायब्ररीलाच राहील ऍसेट्स मध्ये लायब्ररी बुक्स ऍसेट लॅबोरेटरी इक्विपमेंट प्रयोग शाळेतलं साहित्य कॅश इन अॅड अँड कॅश काय करायचं नो इफेक्ट हे लास्ट इयरचा बॅलन्स आहे हा रिसिप्ट साइड बघा ओपनिंग बॅलन्सची गरज नाही आपल्याला कॅपिटल फंड दिलाय याचा इफेक्ट होणार नाही आता स्कूल साठी किंवा विद्यालयासाठी ट्यूशन फी काय इन्कम टर्म फीज इन्कम एकदा ऍडजस्टमेंट बघा कशाला का, का ट्यूशन फी एंटायर ऍडमिशन फी कॅपिटलाइज करायची आहे म्हणजे ॲडमिशन फी फक्त कॅपिटलाइज करायची टर्म फी इन्कम होईल ॲडमिशन फी कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करणार कॅपिटल फंड मध्ये करणार गव्हर्नमेंट ग्रांट अनुदान चा अनुदान मिळाला रेव्हेन्यू म्हणले म्हणजे कुठे करणार इन्कमला से रिसीट्स इनकम आता यांनी पेमेंट कशासाठी केले सॅलरीज कुठे जातील एक्सपेंडिचर आणि परचेस मध्ये काय काय परचेस केले लॅबोरेटरी ले इक्विपमेंट्स लायब्ररी बुक्स आणि फर्निचर तिन्ही ॲसेट्स आहेत आपल्याकडे स्टार्टिंग स्टार्टिंगला लॅबोरेटरी इक्विपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नवीन ॲड करायला लागतील ॲडिशन ड्युरिंग द इयर लायब्ररी बुक्स आहेत त्याच्यामध्ये ॲड करायला लागेल आणि फर्निचरही स्टार्टिंगला आहे त्याच्यामध्ये ॲड करायला लागेल तिघांनाही मार्किंग करून ठेवा त्यानंतर दिले सन्ड्री एक्सपेन्सेस टेन थाउजंड एक्सपेंडिचरला जाईल प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेंडिचर ॲन्युअल सोशल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आणि हा बॅलन्स कुठं जाईल क्लोजिंग बॅलन्स ॲसेटला ॲडजस्टमेंटमध्ये बघा ट्यूशन फीज आउटस्टँडिंग थर्टीन थाउजंड फाय हंड्रेड ट्युशन फी आउटस्टँडिंग हे काय करणार ट्युशन फीज मध्ये ऍड करणार आणि सेकंड इफेक्ट साईडला जाईल आउटस्टँडिंग ट्युशन फीज आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन हे इम्पॉर्टंट आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे ज्यावरती लोन दिले त्याच्यावरती इंटरेस्ट बाकी द्यायचा काय इफेक्ट करणार सांगा त्या लोन मध्ये ऍड होईल आणि सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला जाईल कारण इंटरेस्ट ऑन लोन आपल्यासाठी खर्च आहे एक्सपेंडिचरला जाणार तो इंटरेस्ट ऑन लोन एक्सपेंडिचरला जाणार आणि सेकंड इफेट लोन मध्ये ऍड होईल आउटस्टँडिंग त्यामुळे लोन मध्ये ऍड करणार तुम्ही लोनला वरती मार्किंग करून ठेवा ऍड इंटरेस्ट आउटस्टँडिंग किंवा इंटरेस्ट पेबल म्हटलं तरी चालेल एंटर ऍडमिशन फी कॅपिटलाइज करायची हे तो ऑलरेडी पाहिला आपण कॅपिटल फंड मध्ये होईल आणि डेप्रिशिएशन इज टू बी रिटर्न ऑफ एज अंडर प्रत्येक ऍसेट वरती डेप्रिशिएशन दिले एकदम सिंपल काम केलंय त्यांचं त्यांनी तुमचं ओपनिंग बॅलेन्स वेगळं परचेस वरती वेगळं करायचं नाही डायरेक्ट अमाउंट दिला दे डेप्रिशिएशनच्या म्हणजे अगोदर ऍडिशन ऍड करायची आणि मग नंतर डेप्रिशिएशन मायनस करायचं त्यातून करा मार्किंग लायब्ररी बुक्स फर्निचर आणखी काय लॅबोरेटरी इक्विपमेंट आणि बिल्डिंग चारही अशेट्सला डेप्रिसिएट करायचं सिंपल आहे प्रॉब्लेम होमवर्क आपण जरा नवीन प्रकारचा प्रॉब्लेम बघू आता हे परत परत रिपीट रिपीट होतंय ते प्रॅक्टिससाठी रिपीट रिपीट केलेलं आहे ठीक आहे थर्टी टू वरती या थर्टी टू तो थोडा वेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे बाकीचे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी तेच आहेत बॅनिशिट दिले आणि रिसीट पेमेंट दिले त्यातलं बघू आपण सगळे काय तुम्हाला देत नाही सॉल्व करायला मी एकदा थर्टी टू बघा थोडा वेगळा आहे आता आपण लक्ष द्या आपण काय केलं आपण कुठले प्रॉब्लेम बघितले तर आपण नॉर्मल प्रॉब्लेम बघितले ज्याच्यामध्ये कॅपिटल फंड आपल्याला ऍडजस्टमेंटमध्ये साईन दिला असायच असेही प्रॉब्लेम बघितले ज्याच्यामध्ये कॅपिटल फंड दिलेला नाही त्या केसमध्ये काय करतो आपण लास्ट इयरची बॅलन्सशीट आपण तयार करतो स्वतः आणि मग कॅपिटल फंड शोधून काढतो त्यानंतरचा प्रॉब्लेम आपला फॉर्मॅट बघितला आपण की बॅलन्स शीट दिलेली असणार स्टार्टिंगची म्हणजे कॅपिटल फंड दिलेला असणार आणि रिसीट पेमेंट दिलेला असणार आता चौथा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍसेट्स आणि लायब्रिटीजची अशी इन्फॉर्मेशन दिलेली असते बॅलन्सशीट न देता ॲसेट्स आणि लायब्रिट बॅलन्समध्ये बॅलन्स किती ते दिलेले असतात हा त्यातला वेगळा प्रकार आहे बघा काय दिलं आहे फ्रॉम द फॉलोइंग रिस्टेड अँड पेमेंट अकाउंट ऑफ ए एस सी कॉलेज ऑफ कॉमर्स रामानंद नगर फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सिक्स्टीन आपल्याला कॉलेजचे रिस्ट अँड पेमेंट अकाउंट दिले अँड अडिशन इन्फॉर्मेशन घेऊन बिलो म्हणजे ॲडजस्टमेंट्स दिलेत यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सिक्स्टीन अँड बॅलन्सशीट ॲज ऑन दॅट डेट एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे मार्च टू थाउजंड एटीन मध्ये मार्च एक च्या एक्झामला आलेलं क्वेश्चन आहे हा तर पेमेंट दिले, पेमेंट आपल्याला जसं आतापर्यंत तसंच करायचं ओपनिंग बॅलन्स ओपनिंग ची पोस्टिंग करण्यासाठी कॅपिटल फंड दिलाय का बघा कॅपिटल फंड आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय त्यांनी किती होता स्टार्टिंगला त्यामुळे ह्याची गरज नाही आपल्याला नो इफेक्ट लाईफ मेंबरशिप फिला नॉर्मली ऍडजस्टमेंट असते चेक करायचं काही ऍडजस्टमेंट आहे का कॅपिटलाइज करायची म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार आपण डोनेशन्सला काय आहे काय ऍडजस्टमेंट बघा फिफ्टी पर्सेंट डोनेशन फॉर बिल्डिंग पण म्हटलंय म्हणजे फिफ्टी पर्सेंट इन्कमलाच जाईल याला एक ऍडजस्टमेंट या मार्किंग करा इन्कम साइडला घ्यायला लागेल आपल्याला त्यानंतर दिलं ट्युशन फीज ट्युशन फीज कुठं जाणार इन्कमला टर्म फीज इन्कम ऍडमिशन फी काय ऍडजस्टमेंट नाही ना नाही ऍडमिशन फीज पण इन्कमला जाईल आता पेमेंट साईडला दिले सॅलरीज कुठं जाईल सॅलरीज एक्सपेंडिचर इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर बुक्स ऍसेट आहे फर्निचर ऍसेट स्टेशनरी एक्सपेंडिचर फिक्स डिपॉझिट आणि क्लोजिंग बॅलन्स ऍसेटला आता हा जो फक्त खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली ऍडजस्टमेंट तो पार्ट वेगळा आहे समजून घ्या सिम्पल आहे ज्यांना आतापर्यंतचे प्रॉब्लेम समजले त्यांना हे पण काही नवीन वेगळं नाही आहे त्यांनी काय केलं नीट बघा त्यांनी तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिले पर्टिक्युलर फर्स्ट एप्रिल टू थाउजंड फिफ्टीन म्हणजे कुठली डेट दिलेली बरं एक चार पंधरा म्हणजे बिगिनिंग स्टार्टची डेट दिली स्टार्टिंगची इन्फॉर्मेशन दिली म्हणजेच लास्ट इयर स्टार्ट म्हणजे तुम्हाला लास्ट इयरची इन्फॉर्मेशन दिली आहे आणि थर्टी फर्स्ट एकतीस करायचं थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सिक्सटीन म्हणजे दिली आहे तुम्हाला इयर एंड करंट इयर ची वर्षाचे शेवटी काय आहे आणि सुरुवातीला कुठले फिगर होता हे तुम्हाला माहिती सांगितली त्यांनी बरोबर तर आपल्याकडे स्टार्टिंगला फर्निचर होता म्हणजे जसं मध्ये दिलंय दे तसंच हे दे पण दिलंय फक्त इन्फॉर्मेशन देण्याची पद्धत वेगळी आहे बॅलन्स बॅलन्सशीटमध्ये स्टार्टिंगचा बॅलन्स दिलेला असायचा इथं दिलाय फॉर्मॅट वेगळ्या पद्धतीने दिलाय हा बॅलन्स कुठे घेणार आपण स्टार्टिंगला तुमच्याकडे फोर्टी थाउजंड चा फर्निचर आहे कुठं पोस्टिंग करायची ॲसेटला आणि हे नवीन फर्निचर त्याच्यामध्ये ऍड करायचे म्हणजे इथंच मार्किंग करून ठेवा फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे नवीन फर्निचर सुरुवातीचं फर्निचर त्याच्यामध्ये नवीन ऍड होणार त्यानंतर आपल्याकडे बिल्डिंग होती स्टार्टिंगला ती बिल्डिंग कुठे घ्यायला पाहिजे आपण असेट होईल त्याला काय ॲडजस्टमेंट नाही बिल्डिंग ऍसेट फर्निचर ॲसेट फिक्स डिपॉझिट ॲसेटला जाणार पण नवीन नवीन फिक्स डिपॉझिट पण केल्यात बघा आपण वर्षभरात पेमेंट साईड नवीन फिक्स डिपॉझिट ते त्याच्यामध्ये ऍड होतील म्हणजे याला ऍड्रेस मार्किंग करून ठेवा आणि कॅपिटल फंड आपल्याला माहिती कॅपिटल फंड त्यांनी तुम्हाला स्टार्टिंगचा चा बॅलन्स दिलाय फक्त एंडचा बॅलन्स आपण काढतो एक्झाममध्ये क्वेश्चन मध्ये त्यामुळे स्टार्टिंगचा बॅलन्स कुठे घेणार आपण लायब्रिटी साईड ला फिफ्टी पर्सेंट ऑफ द डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड हे केलेलं आहे आपण बिल्डिंग फंडचं डोनेशन अगोदर बिल्डिंग फंड नाही आहे आपल्याकडे डायरेक्ट लायब्ररी ला लिहू आपण फिफ्टी पर्सेंट आणि डोनेशनमधून लेस करू लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करायची मार्किंग करा ही झालेली ऍडजस्टमेंट आपली ट्यूशन फीज इन्क्लुड ट्वेल्व थाउजंड रिसीड फॉर लास्ट इयर ट्युशन फी मध्ये ट्वेल्व थाउजंड मागच्या वर्षीचे मिळाले काय केलं पाहिजे लेस होणार ट्युशन फी मधून त्यानंतर आणखी काय सांगितलं कुठे ट्युशन फी हा आणखी काय सांगितले आउटस्टँडिंग ट्यूशन फीज फॉर करंट इयर फोर थाउजंड टू हंड्रेड करंट इयर ची आउटस्टँडिंग ती काय करणार आपण ऍड करणार मग दोन ऍडजस्टमेंट झालेला म्हणजे एकदा समजून घ्या इथे इन्फॉर्मेशन दिली ती ऍक्च्युअली बॅलन्सशीटच आहे फक्त तुम्हाला बॅलन्स शीटच्या फॉर्मॅट मध्ये न, न, दे न देता चार्ट स्वरूपात दिलेली काय स्टार्टिंगच्या असेट्स आपल्याला माहिती कुठल्या घ्यायच्या कुठल्या नाही घ्यायच्या स्टार्टिंगच्या बॅलन्स शीट मध्ये घ्यायच्या फक्त लायब्रेरी मधलं एकच दिले कॅपिटल फंड ती लायब्रेरी साईडला ठीक आहे चला स्टार्ट करू आपण बनवा फॉर्मॅट बनवा Thank you for watching! तुमचा तरी काही लक्ष देऊ नका त्याचे बराबरी तू वेळेला तुम्हाला स्टार्टिंग चे लक्ष द्या स्टार्टिंगचे बॅलन्स दिलेले असतील ना त्यावेळेला अगोदर ते त्याची पोस्टिंग करून घेऊ आपण फर्निचर आपल्यासाठी ऍसेट फर्निचर ऍसेट घ्या फोर्टी थाउजंड ओपनिंग बॅलन्स घ्या अगोदर फर्निचर फोर्टी थाउजंड mm -hmm. फर्निचरला एकच ऍडजस्टमेंट आहे का डेप्रिशिएशन कुठे हां ओके 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 ठीक आहे आलं लक्षात काय केलं त्यांनी हा मग चार लाईन ठेवा फर्निचरला त्यानंतर बिल्डिंग घ्या वन लॅक फिफ्टी थाउजंड बिल्डिंगला काही अडजस्टमेंट नाही ना नाहीये ना फिक्स डिपॉझिट घ्या इनरला वन लॅक सिक्स्टी थाउजंड त्याच्यामध्ये ऍडिशन करायची त्यामुळे इनारला ठेवा आणि लास्ट कॅपिटल फंड लायब्रिटीला घ्या ओपनिंग बॅलेन्सचे अगोदर कधी लिहून घ्यायचे झालं का या इन्कम साइडला रिसिट साईडला या ओपनिंग बॅलन्सचे पेड होणार नाही लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायची करा कॅपिटल फंड मध्ये ॲड आपण इथं आता ऍड लाईफ मेंबरशिप फीज ठीक आहे झालं त्यानंतर डोनेशन्स काय करायला सांगितले त्यांनी फिफ्टी पर्सेंट बिल्डिंग फंड आहे ना मग आता डोनेशन इनारला घ्या फक्त इन्कम साइडला बाय डोनेशन्स त्याला इनारला ठेवा फिफ्टी पर्सेंट कॅपिटल करायचंय त्यानंतर ट्युशन फीज इन्कमला घ्या त्याला दोन ऍडजस्टमेंट आहेत त्यामुळे अंदाजे चार के पास लाइन प्लांट है वहाँ या टॉम फीस इनकम लगा एडमिशन फीस इनकम लगा डाली करें सिट साइड सॅलरीज घ्या एक्सपेंडिचरला टू सॅलरीज त्याला काही ऍडजस्टमेंट नाही डायरेक्ट डाउटला घ्या इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर आहे बुक्स सेटला येईल बरं का आता बुक्स दिले ते आधीच्या मध्ये ऍड करा ऍड एडिशन ड्यूरिंग द इअर नाही सॉरी काही बुक्स आपल्याकडे स्टार्टिंगला नाही ना नाही डायरेक्ट ऍसेटला घ्या बुक्स त्याला काय ऍडजस्टमेंट नाही ना नाही घ्या ॲसेटला डायरेक्ट बुक्स आउटरला घ्या फोर्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड त्यानंतर फर्निचर आहे अगोदरच्या फर्निचरमध्ये ऍड करा ॲड एड. एडिशन ड्युरिंग द इयर स्टेशनरी एटीन थाउजंड एक्सपेंडिचर त्यानंतर आहे क्लोजिंग बॅलन्स असेट्स ला घ्या काय राहिलं फिक्स डिपॉझिट ओके नवीन फिक्स डिपॉझिट याच्यामध्ये ऍड ॲड ऍडिशन ड्युरिंग द इयर క్యా ఇన్ బంక సా ఇంత అంత ఫర్ని పార్ట్ ఇంపార్టెంట్ फर्निचर मध्ये काय केले नीट समजून घ्या फर्निचरमध्ये त्यांनी आपल्याला स्टार्टिंगला किती बॅलन्स दिला सगळ्यांनी सांगा मला फोर्टी थाउजंड आपण नवीन किती पर्चेस केलं होतं म्हणजे व्हायला किती पाहिजे टोटल एटी फायव्ह थाउजंड आणि त्यांनी क्लोजिंग बॅलन्स दिला सेव्हन्टी फाइव्ह दोन इंची टोटल तर पंच्याऐंशी होती आणि शेवटी ते सांगते ते पंच्याहत्तरच शिल्लक आहे म्हणजे दहा हजार कुठे गेले डेप्रिशिएशन आहे पंच्याऐंशी टोटल होतीये शेवटी पंच्याहत्तर राहिले म्हणजे दहा हजार डेप्रिशिएशन आहे कळलं मायनस करा त्याच्यामधून लेस डेप्रिशिएशन टेन थाउजंड आउटर लगेच सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड आणि डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट लगेच दॅट टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर बाकीच्या कुठल्या अॅसेटचा क्लोजिंग बॅलन्स दिला नाही आपल्याला त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही सेकंड नंबर अॅडजस्टमेंट मध्ये या फिफ्टी पर्सेंट डोनेशन बिल्डिंग फंडसाठी आहे मायनस करा बिल्डिंग डोनेशन मधून मायनस करा लेस डोनेशन फॉर बिल्डिंग फंड डोनेशन फॉर बिल्डिंग फंड फिफ्टी पर्सेंट फिफ्टी थाउजंड आउटरला आले फिफ्टी थाउजंड आणि सेकंड इफेड कुठे देणार आहे लायब्रेटीला बिल्डिंग फंड घ्या डायरेक्ट डोनेशन वगैरे नकार डायरेक्ट बिल्डिंग फंड त्यानंतर नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायला लावली होती केली आलो ऑलरेडी आपण ट्युशन फीज इन्क्लुड्स ट्वेल्व थाउजंड रिस्यूड फॉर लास्ट इयर लास्ट इयरची ट्वेल्थ थाउजन लेस करा त्याच्यामधून लेस रिस्यूड फॉर लास्ट इयर आणि त्याच्यामध्ये दिलंय याचा सेकंड इफेड होईल का लास्ट इयरचा सेकंड इफेड होत नाही करंट इयर आउटस्टँडिंग येते ऍड करायच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग काय ट्युशन फीस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर सेकंड इफेड कुठं होईल याचा ऍसेटला घ्या आउटस्टँडिंग ट्युशन फीसिटला झालं काय पेंडिंग ठेवलं होतं का आपण झालं सगळे इफेक्ट करा टोटल करा बघा काय सरप्लस डेफिसिट काय सिच्युएशन काय बघा दोन लाख सत्तर चाळीस एक लाख दहा तीन लाख दहा हजार तीन लाख बारा हजार दोनशे का बघा क्रेडिट डेबिट किती आहे ऐंशी नव्वद एक लाख आठ आणि सात चौदा चौदा आठ बावीस एक लाख बावीस आवर्ती दोनशे आहेत ना ऐंशी नव्वद शंभर आठ आणि सात चौदा चौदा सात एकवीस बरोबर एक लाख एकवीस हजार दोनशे एकतीस मधून बारा गेले अठरा आणि एक एकोणीस एक एक वन नाईन्टी वन एक लाख एक्क्याण्णव हजाराचा सरप्लस आहे करा क्लोज दोन्हीकडे मोठी टोटल घ्या एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर कॅपिटल फंड मध्ये ऍड करा ऍड सरप्लस दोन लाख तीन लाख तीस तीन लाख बत्तीस दोनशे पन्नास तीन ब्याशी दोनशे पन्नास येते का तेवढे बघा चार लाख झाले अरे काय झालं रे कुठली येते सहा लाख ब्याऐंशी सहा ब्याऐंशी सहा ब्याऐंशी दोनशे पन्नास ऍसेट आहे का आणि इकडे तीन ब्याऐंशी कुठली फिगर चुकली का याच्यातली फिक्स डिपॉझिट घेतलं बरोबर तीन लाख साठ एक मिनिट थांबा चेक करतो याच्यामध्ये हे ऍडजस्टमेंट मध्ये जे बिल्डिंग दिले का आपण बिल्डिंग बिल्डिंग नाही बिल्डिंग फंड आहे हा बिल्डिंग फंड आहे करेक्शन करा बिल्डिंग फंड करा करायता बिल्डिंग फंड म्हणले 150000 ने तो म्हणजे ऍसेट साइडचे बिल्डिंग काढून टाका ती बिल्डिंग नाहीये बिल्डिंग फंड आपण ऑलरेडी घेतलाय ना तिथे फक्त करेक्शन करायला करा लागला आपल्याला वन लॅक like फिफ्टी थाउजंड आणि त्याच्यामध्ये ऍड अ डोनेशन रिसिवड डोनेशन किती होतं फिफ्टी थाउजंड होतं का बरोबर आहे पाच बत्तीस दोनशे पन्नास ला प्रॉब्लेम टॅली होईल लय फॉर्म मध्ये आले नाही केलं का नोट्स नोट मध्ये पण करेक्शन करा हे बिल्डिंग नाही बिल्डिंग फंड होतं टायपिंग मिस्टेक होती नॉर्मल बिल्डिंग फंडचं बिल्डिंग झालं होतं ते बिल्डिंग फंड, फंड केलं का

लक्ष द्या झालंय तुमचं चल लक्ष द्या काय दिलंय

सबस्क्रिप्शन दिलंय आणि इन्क्लूडिंग टू थाउजंड फाय हंड्रेड फॉर टेन इलेव्हन म्हंटलंय म्हणजे दहा अकराचे त्याच्यामध्ये अडीच हजार रुपये आलेले आहेत काय केले पाहिजे ते ले ले। के ले लेस सबस्क्रिप्शनला ले ले। ले। ले सा ले एक मार्किंग करून द्यावा आत्ताच इन्कम साईडला जायला आहे त्यानंतर आपण बऱ्याच वेळा केलं सेल ऑफ फर्निचर ज्याची बुक व्हॅल्यू एटीन थाउजंड आहे आणि सेल केले ट्वेल्व थाउजंडला म्हणजे लॉस एक प्रॉफिट आहे लॉस सिक्स थाउजंडचा आहे तो लॉस जाईल एक्सपेंडिचरला आणि फर्निचरमधून किती मायनस करणार एटीन थाउजंड बुक व्हॅल्यू मायनस करणार ओके डोनेशन्स ला काय ऍडजस्टमेंट वगैरे सांगितलं का बघा एकदा डोनेशन्स इज रिसीड फॉर बिल्डिंग फंड म्हणजे बिल्डिंग फंड मध्ये ऍड होईल आपल्याकडे स्टार्टिंगला बिल्डिंग फंड आहे ॲडमिशन फीज रेव्हेन्यू इन्कम पेमेंट साइडला प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस रिपेअर्स एक्सपेन्सेस रेंट एक्सपेन्सेस बुक्स आपल्याकडे एकदा खाली दिलेली आहे इन्फॉर्मेशन बघा तुमच्याकडे स्टार्टिंगची इन्फॉर्मेशन दिली आणि ए रेंट ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर स्टार्टिंगला बुक्स आहेत का आपल्याकडे नाही आहे म्हणजे डायरेक्ट ऍसेटला घ्यायला लागतील आपल्याला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर इन्वेस्टमेंट इन्शुरन्स एक्सपेंडिचर आणि क्लोजिंग बॅलन्स कॅश ऑन बँक आहे ॲसेट आता इथं नीट समजून घ्या तुम्हाला दोन सबस्क्रिप्शन दिलेले आहेत एक तर लास्ट दिलं दिले किती आउटस्टँडिंग होते लास्ट इयरचे थ्री थाउजंड आणि करंट इयरचे किती आउटस्टँडिंग आहेत फाईव्ह थाउजंड आता इथं तुम्हाला समजलं पाहिजे लास्ट इयरचे थ्री थाउजंड आउटस्टँडिंग होते त्यातले किती मिळालेत टू थाउजंड फायव्ह हंड्रेड मिळाले ते आपण सबस्क्रिप्शन मधून टू थाउजंड फाय हंड्रेड लेस करणार कारण तेवढेच इन्क्लुड येतात आणखी एक इफेक्ट काही किती रुपये मिळायचे बाकी मग पाचशे रुपये कुठे दाखवणार ॲसेटला फायव्ह हंड्रेड येते आणखी आउटस्टँडिंग घेत फाईव्ह हंड्रेड आउटस्टँडिंग घेत ते ऍसेटला दाखवले काय सांगितलं कळालं का जबा, जबा, जबा लास्ट इयरचं आउटस्टँडिंग टोटल थ्री थाउजंड आहे त्यातलं वरती रिसीटला आपल्याला सांगितलं त्यापैकी किती आहेत करंट इयर मध्ये म्हणजे किती मिळायचे बाकी आहेत मग फाय हंड्रेड ते दाखवणार आपण ऍसेटला आणि करंट इयरचं आउटस्टँडिंग याचा तर काही प्रश्नच नाही काय करायचं याला ॲड करायचं त्याला मध्ये आणि सेकंड इफेक्ट ऍसेटला थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व म्हणजे करंट इयर आहे करा सबस्क्रिप्शनला मार्किंग सेकंड ऍडजस्टमेंट झाले आता फर्निचर स्टार्टिंगला दिलं आहे थर्टी टू थाउजंड त्याला ॲडजस्टमेंट काय का करंट इयरमध्ये सेल केलं एटीन थाउजंडचं बरोबर का अठरा हजारचं विकलं आहे ते त्यातून लेस होईल फर्निचरला आता मार्किंग करून ठेवा एक फर्निचर ऍसेटला जाईल पण सेल केलेलं ले त्यातून लेस करायला लागेल ऍसेटला घ्या बिल्डिंग फंड कुठं जाईल लायबिलिटीला जाईल आणि वरती सांगितलं तो डोनेशन बिल्डिंग फंडसाठी त्यामुळे त्यालाही मार्किंग करा इनरला द्यावा लागेल त्याला वरती जे डोनेशन मिळालं ते बिल्डिंग फंडचंच आहे कॅपिटल फंड कुठं जाईल लायबिलिटी साईडला आणि इन्व्हेस्टमेंट करंट इयरमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट केली बघा इन्व्हेस्टमेंटमध्ये ह्या ऍड होईल याला मार्किंग करून ठेवा इनरला घ्यायचं लक्षात राहील आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला जर केलं तर कन्फ्युजच करेल त्याच्यात काही नाहीये बघा काय दिले निग्लेक्ट डेप्रिसिएशन ऑफ द पार्ट ऑफ पार्ट ऑफ फर्निचर सोल्ड ड्युरिंग द इयर निग्लेक्ट करा म्हणजे काय हा काढून टाका दुर्लक्ष करा लक्ष देऊ नका निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे कशाकडे दुर्लक्ष करायचे निग्लेक्ट डेप्रिसिएशन ऑफ पार्ट ऑफ फर्निचर सोल्ड जो पार्ट विकलाय फर्निचरचा त्याचं डेप्रिसिएशनवरती दुर्लक्ष करा म्हणजे थोडक्यात लक्षात घेऊ नका ते डेप्रिशिएशन मग बाकीचं काय करायचं बट डेप्रिसिएट द रिमेनिंग फर्निचर बाय फोर्टीन हंड्रेड वन थाउजंड फोर हंड्रेड राहिलेल्या फर्निचरवरती वन थाउजंड फोर हंड्रेड डेप्रिशिएशन काढा काय केलं पाहिजे सांगा म्हणजे काय तुम्हाला काय फर्निचर सेल केलं ले ले लेस करायचं आणि मग डेप्रिसिएट करायचं इथं काय प्रॉब्लेम नाही त्यांनी डायरेक्ट अमाऊंट दिली पण पर्सेंटेज दिले असतं तर तुमचं कन्फ्युजन होत झालं शक्य असतं जर टेन पर्सेंट डेप्रिसिएट करा म्हटलं असतं तरी तुम्ही काय करायला पाहिजे होतं अगोदर सेल केलेलं ले 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 लेस करायचं आणि मग डेप्रिसिएट करायचं कळालं कन्फ्युजन काही नाही आहे हे निग्लेटमुळे वगैरे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता जे विकले फर्निचर त्याचं डेप्रिसिएशन लक्षात घेऊ नका असं म्हणलंय त्यांनी आणि राहिलेलं फर्निचर आहे त्याला डेप्रिसिएट करायला लावलंय करा फर्निचरला दोन मार्किंग झाल्या एक सेल केलेलं लेस ले करायचं आणि डेप्रिसिएट करायचं आहे डोनेशन रिसिप्ट फॉर बिल्डिंग फंड आपण ऑलरेडी मार्किंग केली आहे चला चालू करू आपण बनवा फॉर्मॅट फॉर्मॅट झालाय तुमचा रेडी चला आधी ओपनिंग बॅलन्सेस पासून सुरुवात करायची आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन त्यातले फाय हंड्रेड मिळायचे बाकी आहेत दाखवा एक काम करा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दे आपण सबस्क्रिप्शन ऍड केल्यानंतर त्याच्यामध्ये करून टाकतो इफेक्ट त्यानंतर दिलाय सेल ऑफ फर्निचर सॉरी फर्निचर फर्निचर काय सेटला थर्टी टू थाउजंड त्यामध्ये सेल करायचंय आणि परत डेप्रिशिएट आहे त्यामुळे चार लाईन असू द्या त्यानंतर दिलंय बिल्डिंग फंड लायबिलिटीला घ्या कॅपिटल फंड साठी वरती स्पेस ठेवा आणि इनरला ठेवा त्यात डोनेशन ऍड करायचं आपल्याला त्यानंतर दिलंय कॅपिटल फंड कॅपिटल फंड घ्या लायब्रिटी साईडला आणि इन्व्हेस्टमेंट घ्या ऍसेटला इन्व्हेस्टमेंट मध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट ऍड होईल त्यामुळे इनरला ठेवा झालं का रिसिट साइट चा ओपनिंग बॅलन्स पेट होणार नाही सबस्क्रिप्शन घ्या इन्कमला आणि त्यातलं लास्ट इयरचं लगेच मायनस करा कारण ते नंतर ऍडजस्टमेंट मध्ये नाही विसरण्याचे चान्सेस आहेत फॉर लास्ट इयर टू थाउजंड फाय हंड्रेड म्हणजे आउट इनरला द्यावं परत थर्टी फोर थाउजंड त्याला आणखी एक ऍडजस्टमेंट आहे आणि न विसरता हे ये लास्ट इयरचा एक इफेक्ट आपल्याला करायचं आहे फायव्ह हंड्रेड मिळायचे बाकी आहेत त्या सेटला दाखवा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन एडिंग टाका दोन सबस्क्रिप्शन आहेत त्यामुळे कॉमन रिटिंग टाका आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तिथं डेट टाकून ठेवा टू थाउजंड टेन इलेवन म्हणजे लास्ट इयर ब्रॅकेटमध्ये सांगा थ्री थाउजंड मायनस टू थाउजंड फाय हंड्रेड फाय हंड्रेड आले आणि टू थाउजंड इलेवन ट्वेल्व डेट टाकून ठेवा ते आपण ऍडजस्टमेंटच्या वेळेला करू आला, फर्निचर सेल केलंय करा फर्निचर मायनस फर्निचर मधून लेस फर्निचर सोल्ड एटीन थाउजंड मायनस होतील इनरला द्यावा फोर्टीन थाउजंड चौदा हजार आणि सेकंड इफेक्ट कुठे देणार एक्सपेंडिचर मध्ये लॉस टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर एटीन थाउजंड मायनस ट्वेल्व थाउजंड ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन दाखवा त्यानंतर दिलंय डोनेशन डोनेशन बिल्डिंग फंड साठी बिल्डिंग फंड मध्ये ऍड करा ऍड डोनेशन रिसिव्ह साठ एक बहत्तर टोटल एक बहत्तर है का क्या दिले एडमिशन फीस रेवेन्यू है रेवेन्यू इनकम लगा फिफ्टी फिफ्टी क्या नंतर प्रिंटिंग स्टेशनरी घ्या मध्ये टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्यानंतर रिपेअर्स एक्सपेंडिचरला घ्या रेंट एक्सपेंडिचर घ्या बुक्स ॲसेटला घ्या त्याला काही ॲडजस्टमेंट नाही डायरेक्ट आउटरला घेतला तरी चालेल त्यानंतर घ्या ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू थाउजंड इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड होईल असे ऍड इन्व्हेस्टमेंट ड्यूरिंग द इयर इन्व्हेस्टमेंट मेड ड्यूरिंग द इयर फोर्टी थाउजंड त्यानंतर इन्शुरन्स एक्सपेंडिचरला घ्या आणि क्लोजिंग बॅलन्स कॅश बँक ऍसेट पोस्टिंग झाली सर्वांची इथपर्यंत झालं आता इन्फॉर्मेशन मध्ये आलो आपण एडजस्टमेंट नंबर फर्स्टमध्ये मध्ये स्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचा त्याचा इफेक्ट केला आपण फाय हंड्रेड असेटला दाखवले करंट इयरचा इफेक्ट राहिला फाईव्ह थाउजंडचा करा ॲड मध्ये ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आउटरला आले थर्टी नाईन थाउजंड आणि सेकंड इफेट द्या ॲसेटला आपण ऑलरेडी हेडिंग टाकलंय तिथं फक्त अमाऊंट टाका फायव्ह थाउजंड आणि टोटल घ्या आउटरला फायव्ह थाउजंड फायव्ह हंड्रेड त्यानंतर बाकीचे तर इफेट केलेत आपण पोस्टिंग केली आहे ॲडजस्टमेंट नंबर सेकंड मध्ये या डेप्रिसिएट करायला लावले फर्निचर करा फर्निचरमधून लेस लेस डेप्रिशिएशन वन थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे आउटरला किती येतील ट्वेल्व थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड इफेक्ट द्या मध्ये टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर वन थाउजंड फोर हंड्रेड आणि लास्ट डोनेशन रिसिड फॉर बिल्डिंग पण म्हटलं होतं ते आपण ऑलरेडी केलं तुमच्या लक्षात येते का प्रॉब्लेम अवघड आहे का कारण नॉट फॉर प्रॉफिट मला इतके दिवस वाटत होतं की जरा जास्त मुलांना अवघड जातो आहे का अवघड सिम्पल आहे किती वीस पंचवीस मिनटं तर आपलं होतं प्रॉब्लेम मॅक्झिमम अर्धा तास फक्त नॉट फॉर प्रॉफिटमध्ये तुम्हाला लॉजिक क्लिअर पाहिजे नाही तर फायदा नाही चव्वेचाळीस झिरो पन्नास सहा आणि सहा बारा चौदा चौदा आणि आठ बावीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस आणि दहा पंधरा सतरा एकवीस सव्वीस आणि एक अठ्ठावीस एकशे पन्नास का नऊ दहा पंधरा सात बावीस बावीस आणि चार सव्वीस हा हे किती आले होते सहा आणि सहा बारा सव्वीसशे पन्नास आणि किती बारा चौदा आठ बावीस चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस सहाशे पन्नास ना पंधरा चारशे सर प्लस फिफ्टीन फोर हंड्रेड खरा क्लोज जे कॅल्क्युलेशन करायचा कंटाळा करताय त्यांनी कॅल्क्युलेशन करायचा कंटाळा करू नका इथं कॉपी कराल एक्झाम मध्ये कुठं कॉपी करणार आहे कोणाचं बघून त्यामुळे प्रत्येकाने आपलं कॅल्क्युलेशन करा कॅपिटल फंडमध्ये ऍड करा ॲड सरप्लस सहासष्ट सदुसष्ट तीनशे साठ एक सदुसष्ट तीनशे साठ का आउटरला एक सदुसष्ट तीनशे साठ येते का बघा दोन लाख सात सात तेरा तीन लाख तीस तीन एकोणतीस तीनशे साठ तीन एकोणचाळीस तीनशे साठ ॲसिड होते का बघा तेवढी एक लाख वीस एक लाख तीस तीन, तीन, तीन लाख तीस झाले सहा सहा दोन आठ आट, आठ आणि अकरा नऊ शंभर नऊ तीनशे साठ बरोबर आहे तीन एकोणचाळीस तीनशे साठला प्रॉब्लेम आपला त्याला झाला हे आता बघतोय ते आपण हेच डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेत ह्याच्यापेक्षा वेगळं काही एवढं अवघड नाही आहे एक एक दोन दोन प्रॉब्लेममध्ये फक्त पॉईंट वेगळे आहेत ते फक्त व्यवस्थित फिप हे करायचे ते बाकी पोस्टिंग नाईन्टी पर्सेंट तर सेम आहे घ्या नाही आज सुट्टी दिली बाळा तू मेसेज नाही पाहिला का ठीक ठीक थर्टी फोर वरती या आता थर्टी फोर प्रॉब्लेम असता तुम्ही म्हणता सर आम्ही करतो होमवर्क द्या आम्हाला बरोबर आहे का मयूर सेम तसाच प्रॉब्लेम आहे तु, तुम्ही मला सांगा काय वेगळं आहे त्याच्यामध्ये समजून घ्या आधी वाटलं तुम्हाला डिफिकल्ट तर वापर नाही तर होमवर्क कर बघा काय त्याला फ्रॉम द फॉलोइंग रिसीड अँड पेमेंट अकाउंट ऑफ नानासाहेब पाटील इंजिनिअरिंग कॉलेज फैपूर फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड थर्टीन अँड अडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड थर्टीन अँड शीट बॅलेन्श ऑन डेट त्यातलं फक्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट त्याचं नाव आणि डेट आहे कॅश इन अँड कॅश अॅट बँक कॅपिटल फंड आहे का बघा आपल्याकडं आहे कॅपिटल फंड म्हणजे याची गरज नाही आपल्याला नो इफेक्ट आपण अगोदर संपूर्ण प्रॉब्लेम बघू आणि मग इंटरेस्ट इंटरेस्ट आपल्यासाठी इन्कम आहे बरोबर आहे सबस्क्रिप्शन इन्कम लाईफ मेंबरशिप फीज ला काय आहे का बघा ऍडजस्टमेंट आहे कॅपिटलाइज करायची कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल डोनेशन बघा काय आहे का ऍडजस्टमेंट डोनेशन कॅपि फिफ्टी पर्सेंट बिल्डिंग फंड साठी मग इनकम ला घ्या आणि फिफ्टी पर्सेंट बिल्डिंग फंड मध्ये ऍड होईल ते ट्युशन फीज उत्तरेश्वर समजून घ्या आधी नंतर कर समजव त्याने दुसरीकडे ना लक्ष देऊ ट्युशन फीज इन्कम लाईल टर्म फीज ॲडमिशन फीज आणि सलरी रिसीड्स इनकम सॅलरी टू टीचिंग स्टाफ ऑफिस स्टाफ ते कॉमन एडिंग आहे सॅलरी टू टीचिंग स्टाफ ऑफिस स्टाफ असे दोन्ही एक्सपेंडिचर इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर बुक्स ॲसेट आपल्याकडे स्टार्टिंगला बुक्स दिलेत का बघा काय आहेत त्याच्यामध्ये नवीन ॲड करायचे म्हणजे इथं मार्किंग करून ठेवा हे ॲडजस्टमेंट आहे आपल्याकडे सुरुवातीला बुक्स दिलेत खाली त्याच्यामध्ये नवीन ॲड होणार फर्निचर फोर्टी फायव्ह थाउजंड आपल्याकडे स्टार्टिंगला फर्निचर आहे का बघा आहे हे नवीन त्याच्यामध्ये ऍड होईल स्टेशनरी फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट अगोदरची फिक्स डिपॉझिट आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये ऍड होतील आणि क्लोजिंग बॅलन्स ऍसेटला ओपनिंग बॅलन्सेस काय काय दिलेत बघा तुम्हाला आता नीट समजून घ्या बुक्स वगैरेचं डेफ्रिशिएशन कसं काढले तुमच्याकडे स्टार्टिंगला किती रुपयाचे बुक्स आहेत फाईव्ह लॅक फिफ्टी थाउजंड आपण नवीन किती पर्चेस केले सत्तावन्न आठशे आणि शेवटी किती आहेत सुरुवातीला तेवढे शेवटी तेवढे मग जे परचेस केले होते ते कुठे गेले तेवढंच डेप्रिशिएशन आहे कन्फ्युज व्हायचं हो नाही जेवढं परचेस तेवढीच अमाऊंट डेप्रिशिएशन योग्य हो म्हणजे काय करणार आपण तुम्हाला डेप्रिशिएशन अमाऊंट तर मिळाली कसं प्रेझेंटेशन करणार बुक्स तुम्ही ऍसेट साईडला दाखवणार बुक्स आपल्याकडे स्टार्टिंगला आहेत फाईव्ह लॅक फिफ्टी थाउजंड ऍड ॲडिशन ड्युरिंग द इयर किती ऍडिशन केली आहे फिफ्टी सेवन एट हंड्रेड सहा लाख सात हजार आठशे झाले आणि लेस डेप्रिशिएशन किती डेप्रिशिएशन होईल सेम तेवढंच फिफ्टी सेवन एट हंड्रेड कारण शेवटी बॅलन्स आहे तेवढच आहे या डेप्रिशिएशनचा सेकंड फेड एक्सपेंडिचरला समजलं आता फर्निचरच्या केसमध्ये काय झालंय बघा फर्निचर स्टार्टिंगला आहे टू लॅक फिफ्टीन थाउजंड नवीन किती पर्चेस केलं फोर्टी फायव्ह थाऊजंड म्हणजे दोन पंधरा आणि पंचेचाळीस दोन साठ झाले आणि शेवटी शिल्लक किती आहे म्हणजे काय झालं साठ हजार डेपोरिशिएशन कळालं म्हणजे तुम्ही काय करणार फर्निचर पाहिजे तर करून दाखवतो तुम्हाला फर्निचर टू लॅक फिफ्टीन थाउजंड नवीन परचेस केलं ॲडिशन ड्यूरिंग द इयर किती फोर्टी फाईव्ह हे झाले टू लॅक्स सिक्स्टी थाउजंड आणि लेस डेप्रिशिएशन सिक्स्टी थाउजंड म्हणजे आउटरला आले टू लॅक रुपीज याचा सेकंड इफेक्ट कुठं होणार एक्सपेंडिचरला हिरो लक्ष दे त्यानंतर बघा बिल्डिंग फंड बिल्डिंग फंड तर काय जाईल लायब्रिटी साइडला जाईल बिल्डिंग फंडचा काय प्रश्न नाही नवीन डोनेशन त्यात ऍड करणार आता जस्ट लास्ट प्रॉब्लेम मध्ये झाला तसंच सेम फिक्स ॲसेटला आणि नवीन फिक्स डिपॉझिट त्यात ऍड करणार ऍडिशन ड्युरिंग द इयर आणि कॅपिटल फंड लायब्रिटीला ऍडजस्टमेंट मध्ये काय दिलं फिफ्टी पर्सेंट डोनेशन फंड अँड बॅलन्स इज टू बी रेटेड रेव्हन्यू इन्कम ह्या लाईन मुळे तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे काय सांगितलं त्यांनी फिफ्टी पर्सेंट डोनेशन कशासाठी आहे आणि बॅलन्स काय करायचं ट्रीटेड एज रेव्हेन्यू इन्कम म्हणजे राहिलेले पन्नास टक्के इन्कमला घ्या हे त्यांनी सांगितलं नाही तरी आपण तसंच करतो फक्त त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका बऱ्याच वेळा जर लक्षात ठेवायचं लॉजिक अकाउंटमध्ये किंवा कुठल्याही सब्जेक्ट मध्ये लाईन जर पूर्ण कळलेली नाही ना तर जो पाठ कळत नाही त्याच्याकडे शक्यतो लक्ष द्यायचं नाही आता तुम्हाला इथं तुम्हाला एवढं जरी कळलं की फिफ्टी पर्सेंट डोनेशन बिल्डिंग फंड आहे तरी तुमचं काम होणार आहे म्हणजे कन्फ्युज होऊन जास्त कन्फ्युज नाही व्हायचं जेवढं सिम्पल कळेल तेवढं फायदेशीर आहे डोनेशन्सला मार्किंग करा केलं आपण ऑलरेडी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सिम्पल आहे काय करायचं सबस्क्रिप्शनमध्ये आणि सेकंड इफेक्ट ॲसेटला आणि पुढं काय सांगितलं लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करायची करा लाईफ मेंबरशिप फीला मार्किंग काय अडचण या प्रॉब्लेममध्ये जमाला होमवर्क करायला आजचा कुठला प्रॉब्लेम माझ्या नंतर लक्षात राहत नाही कुठला होमवर्क थर्टी फोर याच्या आधी दिला आहे का कुठला थर्टी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह थर्टी फोर ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे एक प्रॉब्लेम बघू आपण ठीक आहे तर काही चिल्लर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले थर्टी फाईव्ह थर्टी सिक्स नका बघू हे घेऊ आपण पण अगोदर यातलं सेम आता या पद्धतीचे करतोय तर या पद्धतीचेच अगोदर करू आपण प्रॉब्लेम प्रॉब्लेम नंबर किती आहे थर्टी सेवन आपण घेऊ थर्टी सेवनचा फॉर्मॅट बनवू लाइफलाईन हॉस्पिटल चंद्रपूर झालं असेल तर लक्ष द्या आता इथं फक्त सबस्क्रिप्शन हेच पॉईंट इम्पॉर्टंट आहे ह्या ह्या प्रॉब्लेम पार्ट काढायला तुम्हाला तर मग शंभर टक्के हा टॉपिक झाला ओके तुमचा दोन्ही सबस्क्रिप्शन दिले आउटस्टँडिंग स्टार्टिंगचं पण आणि एंड एंडचं पण आणि प्री रिसिवड स्टार्टिंगचं पण दिलं आणि शेवटचं पण दिले याच्यामध्ये काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे बघा काय काय दिले सबस्क्रिप्शन सॉरी स्टार्टिंग काय दिले फॉलंग इज द रिसीड अँड पेमेंट अकाउंट ऑफ लाईफ लाईन हॉस्पिटल चंद्रपूर फॉर द इयर एंडिंग थर्टी फर्ट मार्च टू थाउजंड इलेव्हन अँड सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर टू प्रिपेअर इनकम अँड एक्सपेंडिचर बॅलेन्श ओपनिंग बॅलेन्सची गरज आपल्याला काय का बघा कॅपिटल फंड आहे मझे नहीं, नौ फीज आए का आपल्याकडं आहे म्हणजे याची गरज नाही नो इफेक्ट सबस्क्रिप्शन कुठं जाईल इन्कम एन्स फीजला काय ऍडजस्टमेंट आहे का बघा ऍडजस्टमेंट कायच दिलं नाही ठीक आहे एन्ट्रस फी इन्कम ला घ्यायची मग लाईफ मेंबरशिप फी सांगितले कॅपिटलाइज करा कॅपिटल फंड मध्ये ऍड होईल सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर कुठं जातील इन्कमला आणि डोनेशन फॉर बिल्डिंग फंड अगोदर बिल्डिंग फंड आहे बघा आपल्याकडे खाली त्याला मार्किंग करून ठेवा त्याच्यामध्ये ॲड होणार आहे डोनेशन बिल्डिंग फंडमध्ये ॲड होईल त्यानंतर काय सांगितलं फर्निचर स्टार्टिंगला फर्निचर आहे का आपल्याकडे बघा कुठं दिले नाही आहे म्हणजे डायरेक्ट ॲसेटला जाणार फर्निचर स्टार्टिंगला नाही आपल्याकडे काय मेडिसिन्स कुठं जाईल एक्सपेंडिचर ऑनरेरियम टू डॉक्टर एक्सपेंडिचर स्टाफ सॅलरी एक्सपेंडिचर सन्ट्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स ॲसेटला जाणार फिक्स डिपॉझिट ॲसेटला अगोदर नाही आहे चेक करा आणि क्लोजिंग बॅलन्स ॲसेटला आता राहिला प्रश्न इन्फॉर्मेशनचा ॲडिशनल इन्फॉर्मेशन ॲट द बिगिनिंग ऑफ इयर आणि ॲट द एंड ऑफ इयर म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत लास्ट इयर म्हणा आणि करंट इयर म्हणा सिंपलमध्ये हे लास्ट इयर फिगर आहेत किंवा या वर्षाच्या स्टार्टिंगच्या म्हणा आणि या करंट इयरच्या फिगर आहेत करंट इयर एंडिंग तर अगोदरचे दोन पॉईंट पेंडिंग ठेव द्या ते आपण डिस्कस करू बिल्डिंग बघा तुमच्याकडं स्टार्टिंगला इलेव्हन था इलेव्हन लाख रुपये आहे आणि एंडला पण तेवढीच आहे बिल्डिंगमध्ये काही नवीन चेंजेस पण नाहीत पेमेंटला बघा काय आहे का बिल्डिंगसाठी नाही म्हणजे बिल्डिंग इलेवन लाख रुपये ॲसेटला जाणार इन्व्हेस्टमेंट नवीन काही इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे का स्टार्टिंगला जेवढी तेवढी शेवटी आहे म्हणजे ॲसेटला जाणार कॅपिटल फंड लायबिलिटी आणि बिल्डिंग फंड लायबिलिटी आता राहिला प्रश्न आहे सबस्क्रिप्शन आपण डिस्कस करू सबस्क्रिप्शन नीट समजून घ्या आपल्याला सबस्क्रिप्शन किती मिळाली अमाऊंट बघा एकदा रिसिट साईडला नाईन्टी टू सेवन हंड्रेड ओके एवढं सबस्क्रिप्शन मिळाले त्याच्यामध्ये काय सांगितलेलं नाही कुठलं काय वर्षाचं काय काय सांगितलेलं नाही आता नीट समजून घ्या हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं आहे आणि हे करंट इयरचं आहे तर ह्या केसमध्ये आपण असं गृहित धरतो की लास्ट इयरचे आउटस्टँडिंग मिळाले करंट इयरचे आणखी आउटस्टँडिंग आहेत कारण तुम्ही बघा एकतीस मार्च अकराला नऊ हजार आउटस्टँडिंग आहेत ते करंट इयरचे असं गृहित धरतो आपण आणि ओपनिंग जे आउटस्टँडिंग आहे ते मिळालेत म्हणजे ओपनिंग आउटस्टँडिंग जर तुम्हाला मिळाले असतील लास्ट इयरचे ते काय केले पाहिजेत ते लेस होणार हे तुमच्या सबस्क्रिप्शन मधून लेस होतील आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग काय होतील ऍड होणार करंट इयरच्या आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट कुठं जाईल ॲसेटला आता लास्ट इयरचे रिसिव्ह इन ॲडव्हान्स नीट समजून घ्या लास्ट इयरचा रिसिव्ह इन ॲडव्हान्स म्हणजे तो इन्कम कुठल्या वर्षीचा आहे करंट इयरचा लास्ट इयरला ऍडव्हान्स म्हणत होतो म्हणजे या वर्षीचा इन्कम आहे म्हणजे लास्ट इयरची फिगर काय होणार ऍड होणार मिळालेत मागच्याच वर्षी ते पैसे हे ब्याण्णव सातशेमध्ये नाही येते ते मागच्या वर्षीच मिळालेले आहेत ते ॲड होणार आणि करंट इयरचे काय करायला पाहिजे लेस कारण या वर्षी जर ॲडव्हान्समध्ये मिळाले येते म्हणजे ब्याण्णव सातशेमध्ये इन्क्लूड ॲड मग तुम्हाला जर ज्याला लॉजिक कळत नाही त्याला सिंपल जर लक्षात ठेवायचं मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग लेस करंट इयरचं ऍड आणि मागच्या वर्षाचं प्री रिसिव्ह ऍड करंट इयरचं लेस असं लक्षात ठेवलं तरी चालणार पण मला वाटतं लॉजिकली ठेवलं तर त्यांनी किती प्रश्न फिरवून विचारतोय कन्फ्यूज होणार नाही चला लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन लेस करायला लागल ठीक आहे आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करू ओपनिंग बॅलन्सेस टाकून घ्या अगोदर सबस्क्रिप्शनचा पार्ट पेंडिंग राहू हो द्या बिल्डिंग घ्या सेट साईडला इन्व्हेस्टमेंट घ्या सेटला कॅपिटल फंड लायबिलिटीला घ्या एट सिक्स्टी वन एट हंड्रेड आणि बिल्डिंग फंड लायबिलिटीला घ्या पण इनरला ठेवा त्याला एक ॲडजस्टमेंट आहे इथपर्यंत सबस्क्रिप्शन घ्या इन्कम साईडला त्याला अंदाजे दहा लाईन ठेवा चार ॲडजस्टमेंट करायच्यात त्याला नाईन्टी टू सेवन हंड्रेड दोन चार सहा आठ आणि दहा त्यानंतर घ्या एंट्रान्स फी काहीच दिलं नाही म्हणजे आपण इन्कम कन्सिडर करणार तिला बाय एंट्रान्स फीज इलेवन थाउजंड त्यानंतर दिलं आहे लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाईज करायची कॅपिटल फंडला ॲड करा ॲड लाईफ मेंबरशिप फीज फिफ्टीन थाउजंड झाले एकाहत्तर सातशात्तर आठश्तर आठशे सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर इन्कमला घ्या आणि डोनेशन फॉर बिल्डिंग फंड बिल्डिंग फंडमध्ये ऍड करा ऍड डोनेशन रिसिवड त्यानंतर फर्निचर घ्या ऍसेटला काही ॲडजस्टमेंट नाही डायरेक्ट आवटल घ्या ट्वेंटी टू थाउजंड मेडिसिन्स घ्या एक्सपेंडिचरला ऑनरी रेम टू डॉक्टर्स एक्सपेंडिचर सिक्स्टी फाईव्ह थाउजंड स्टाफ सैलरी एक्सपेंडिचर सन्ड्री एक्सपेंसेस एक्सपेंडिचर लग्या सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स एसेट लग्या फिक्स डिपॉझिट ऍसेटला घ्या आले इथपर्यंत सर्वजण चला सबस्क्रिप्शनचं इम्पॉर्टंट पार्ट आहे लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग काय करायला पाहिजे आपण लास्ट इयर आउटस्टँडिंग काय करायला पाहिजे लेस करंट इयरचं ऍड मग अगोदर ऍडवाले करू आपण काय काय ऍड होणार ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर करंट इयरचं आउटस्टँडिंग नाईन थाउजंड आहे वन लॅक वन थाउजंड सेवन हंड्रेड वन थाउजंड होईल ना त्यानंतर कुठला आणखी ऍड करायचं आपल्याला त्याच्यामध्ये रिसिवड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर ऍड रिसिवड इन ॲडव्हान्स इन लास्ट इयर सेवन थाउजंड फाय हंड्रेड वन लॅक नाईन थाउजंड टू हंड्रेड आता लेस करायचे ते करून घ्या लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर किंवा सॉरी रिसिवड फॉर लास्ट इयर लेस रिसिवड फॉर लास्ट इयर लास्ट इयरचे किती मिळाले एट थाउजंड एट हंड्रेड म्हणजे किती राहिले रे एक लाख एक हजार सहाशे एक लाख चारशे बघा बर आहे एक लाख आठ हजार एक लाख नऊ हजार दोनशे बरोबर एक लाख चारशे आणि लेस कुठले करणार आणखी रिसिवड रिस इन ॲडव्हान्स फॉर रिसिवड इन ॲडव्हान्स इन करंट इयर किंवा प्री रिसिवड म्हटलं तरी चालेल त्यांनी रिसिवड इन ॲडव्हान्स म्हटलंय म्हणून आपण तसं देतोय रिसिवड इन ॲडव्हान्स इन करंट इयर चालू वर्षी ॲडव्हान्स मिळाला म्हणजे तो नेक्स्ट इयरचा इन्कम झाला रिसीवड इन ऍडव्हान्स इन करंट इयर ते किती आहेत म्हणजे किती झाले पंच्याण्णव चारशे राहिला प्रश्न यांचा सेकंड इफेक्टचा तर लक्षात ठेवायचं लास्ट इयरचा सेकंड इफेक्ट होत नाही करंट इयरमध्ये जे आउटस्टँडिंग आहे ते ऍसेटला घ्या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन नाईन थाउजंड आणि करंट इयरचं प्री रिसिवड लायब्रिटीला घ्या सबस्क्रिप्शन रिसिवड इन ॲडव्हान्स फाईव्ह थाउजंड झाला प्रॉब्लेम दहा दहा सात मिनटात झाला प्रॉब्लेम आपलं पोस्टिंग ऍडजस्टमेंट सात मिनिटं लागले फक्त आपल्याला ठीक आहे करा क्लोज कळाले काय सबस्क्रिप्शनचा पार्ट इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला चार्ट बनवून दिला तर तुम्हाला दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये कन्फ्यूज होणार तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम वेगळा आहे त्यामुळे लॉजिकच लक्षात ठेवा चार्ट वगैरे बनवून देऊ शकत नाही याच्यात एक लाख पाच हजार एक लाख सहा हजार एक लाख सात हजार एक्सपेंडिचर सत्तर ऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव एक लाख एक हजार एक लाख दोन हजार, हजार दोनशे म्हणजे आठशे चार हजार आठशे सहा आणि सात बरोबर चार हजार आठशे सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर मोठे टोटल दोन्हीकडे घ्या एक लाख सात हजार एक ब्याऐंशी सहाशे आठ ब्याऐंशी सहाशे

बारा लाख झाले सत्तर एक वीस एक ऐंशी एकच हा बारा लाख इथे झाले होते सत्तर एक वीस एक ऐंशी दोन चार तेरा तेरा आणि चौदा चौदा आणि दोन सोळा टायपिंग मिस्टेक लाईक केलेले दिसत ते झाले थर्टीन नाईन्टी सिक्स सेवन हंड्रेड ना काय किती डिफरन्स आला आहे एक मिनटा हे झाले तीन हजार तीनशे वरती हा नऊ हजार नऊशेचा डिफरन्स आहे एक फिगर कुठली तरी याच्यामध्ये चुकली असणार आहे हे जे टायपिंग करायला मला दिलं तर ना त्यांनी एक एक फिगर कुठेतरी काहीतरी गोंधळ केला त्याच्यावरती जा जरा थोडंसं चेक करायला पाहिजे होतं कुठली ॲसिड कमी येते ना आपल्या प्रॉब्लेममध्ये काय हे नाही एखादी फिगर त्याच्याकडून कुठले तरी आहेत चुकले असेल त्याच्यामुळं एक हजार नऊशे इथं बरोबर आहे सात पाच बारा बारा आणि सहा अठरा इकडं काहीतरी गोंधळ आहे रिसेट साईडला सातने पास बारह बारा सा अठारह इत प्रॉब्लम है रिशीट ऐसी टोटल कितने थे नव्वद एक लाख एक लाख दहा एक लाख तीस तो। दो तो चार तीन आठ सात सात पांच अठार दो आठशे क्लोजिंग बॅलन्स दो ना कॅशचा तिथं फोर्टीन थाउजंड वन हंड्रेड करा चौदा शंभर करा रिसीट पेमेंटमध्ये डिफरन्स आहे चौदा शंभर करा तिथं गेला आणि करा ॲसेट साईडला त्याचा इफेक्ट चौदा शंभर तेवढा चेंज करा म्हणजे टॅली होईल आपलं फोर्टीन थाउजंड सिक्स हा फोर्टीन लॅक्स सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड चौदा लाख सहा हजार सहाशे आपले कुठल्या प्रॉब्लेमसोबत अटॅचमेंट नाही पाहिजे हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट नाही आपल्याला सगळे प्रॉब्लेम इम्पॉर्टंट त्यातला काय इम्पॉर्टंट आहे जे येत नाही ते इम्पॉर्टंट आलं लक्षात त्यामुळे प्रॉब्लेममध्ये काही जास्त फोकस कुठला आहे प्रॉलेम इम्पॉर्टंटंट मार्क करू नका मी जसं सांगितलं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये इम्पॉर्टंट काय त्याला मार्किंग करून ठेवा तेवढंच रिवाईज करायचं जास्त फोकस नाही बाकीचे नाईन्टी सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट प्रॉब्लेम सेम आहे तुमचं नॉट फॉर प्रॉफिट संपत आला आहे आपला आता जे प्रॉब्लेम आहेत ते एकदम चिल्लर आहेत ते कधी उडू शकतो आपण एक दोन तासात काय वाटतंय समजला टॉपिक तुम्हाला चांगला त्याची रिव्हिजन झाली आहे आपण सोबत सोबत सॉल्व करतोय त्याचा फायदा होतोय कारण तुम्हाला वाटायचं की ना हा म्हणतो फक्त एवढ्या वेळात सॉल्व व्हायला पाहिजे होतोय ना सॉल्व आपला बघितलं आपण मी तुमच्यासोबत फॉर्मॅट बनवतोय तुमचं पाच मिनटं जास्त झालं फॉर्मॅटसाठी वीस ते पंचवीस मिनिटात हा तर प्रॉब्लेम आपला किती वेळात झाले दहा बारा बारा तेरा मिनिटातच झाला आहे कळालं म्हणजे एक्झामला बारा मिनिट बारा मार्क्सचा प्रॉब्लेम आहे आपल्याला ऑन ॲन एव्हरेज दोन मार्क भेटतात एका दोन मिनिट भेटतात एका मार्कला म्हणजे बारा मार्काचा प्रॉब्लेम म्हणजे किती मिनिटात व्हायला पाहिजे प्रॉब्लेम चोवीस मिनिटं थोडंफार ॲडजस्टमेंट करून जास्तीत जास्त मॅक्झिमम अर्धात फायनल अकाउंटचंही तसंच आहे फायनल अकाउंट बारा मार्कालाच आहे यावर्षी पंधराला होता तो आता बाराला आहे मग तो पण चोवीस मिनटं पंचवीस मिनटं किंवा मॅक्झिमम अर्धा तासात व्हायला पाहिजे मग टायमिंगचं जे सांगतो आहे ठीक आहे आपला मोस्टली उद्या किंवा परदेशी टॉपिक संपला आपण ॲडमिशन स्टार्ट करू समजलंय